आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोडणी येथे पानंद रस्ता कामाचा झाला शुभारंभ. 26 लाखांचा मिळाला निधी. गॅस व भेटवस्तूचेही करण्यात आले वितरण. निपाणी तालुक्यातील कोडणी येथील कामत मळा येथील पानंद रस्ता कामाचा शुभारंभ आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. या रस्ता कामासाठी शुगर सेस निधीतून 26 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून खडीकरण डांबरीकरण होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी रस्ता समस्या भेडसावत होती. याची दखल घेऊन या कामासाठी आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी निधी मंजूर केला आहे. सुमारे 1.5 किलोमीटर हा रस्ता पूर्णत्वास या निधीतून नेणार आहेत. त्याचबरोबर गॅस वाटप व अंगणवाडी शिक्षकांना जोल्ले उद्योग समूहाकडून भेटवस्तूचे वाटप विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अमित साळवी, सिद्धू नराटे, राजू कानडे, सदाशिव बुद्धिहाळे, ज्ञानदेव खवरे, सागर देसाई, विठ्ठल कोले, सुभाष पाटील, काशीनाथ पाटील, हरीश कोले, सुनील खवरे, हरी खवरे, सदाशिव गुरव, भैरू माने, सतीश माने, शंकर शिरगावे, हरी नंदीकर, अनिल कोले, अजित कोले, सतीश कोले, गोपाळ कोले यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोणनीहून शिवाजी भोरे. परंतु अजूनही मला 5 वर्ष तुम्ही द्यायलाच पाहिजे, हक्कानं सांगायला लागलोय. आणि त्या 5 वर्षामध्ये सगळं काम संपूर्ण करून दुसरं नवीन काहीतरी आपण करून दाखवण्याची एक इच्छा आहे. आणि तुम्ही सगळे मला आशीर्वाद करता असं माझं आशा देखील आहे. आणि महिलांना माझं एक कळकळीचं विनंती आहे की आजपर्यंत जसं घरातच बसला असं बसू नका. आजपर्यंत कुठेही बाहेर गेला, तुमच्या पाहुण्यापाई असू देत, मैत्रिणी असू देत, कोणी असलं तर तुमच्या तुमच्यामध्ये आतापासून प्रचार सुरू व्हायला पाहिजे. तसं कुठल्या पद्धतीनं बघा, आता पुरुष मंडळी गेलं तर सोप्यापर्यंत जाऊ शकतात,